देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं रविवारी रात्री कर्करोगाच्या दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांची प्रकृती अत्यंत खालावली असल्याची माहिती रविवारी सायंकाळी 7 वाजता गोवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली होती. दरम्यान या लढवय्या नेत्याला विविध स्तरातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह अनेक राजकीय नेते, कलाकार आणि मान्यवरांनी या लढवय्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री, भारतीय जनता पक्षाचे नेते मनोहर पर्रिकरजी यांचं दुःखद निधन झालं हे आमच्या सर्वांकरताच एक अत्यंत धक्कादायक अशा प्रकारची घटना आहे. एक अत्यंत उच्च विद्या विभूषित पण जनसामान्यांचा नेता, भारतमातेचा सच्चा सुपुत्र आणि ज्यांनी राजकारणामध्ये आपलं वेगळेपण हे सिद्ध करून दाखवलं असे मनोहरजी आज आमच्यामध्ये नाहीत. गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून, गोव्यामध्ये विरोधी पक्षनेते म्हणून, देशाचे संरक्षण मंत्री म्हणून राजकारणामध्ये एक अत्यंत वेगळं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे त्यांनी आपलं स्थापित केलं. ज्या काळामध्ये गोव्यामध्ये आयाराम गयारामची संस्कृती होती, रोज सरकार बदलायचं, भ्रष्टाचारांनी बरबटलेली अशा प्रकारची राजवट होती, त्या काळामध्ये गोव्यामध्ये एक स्थिर सरकार आणि एक पारदर्शी सरकार हे त्यांनी दिलं. अनेक वेळा गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून गोव्यामध्ये काम करताना आधुनिक गोव्याची निर्मिती ही मनोहरभाईंनी केली आणि त्यामुळेच मनोहरभाईंना खऱ्या अर्थानं मोदीजींनी दिल्लीमध्ये देशाचे संरक्षण मंत्री म्हणून जबाबदारी दिली. देशाचे संरक्षण मंत्री म्हणून देखील अतिशय तडफेनं त्यांनी काम केलं. अनेक देशहिताचे निर्णय जे केवळ प्रलंबित होते असे सगळे निर्णय हिमतीनं देशहितामध्ये घेण्याचं काम हे मनोहरभाईंनी केलं. आणि हे सगळं करत असताना सामान्य दिसणारा हा नेता इतका असामान्य होता की अनेक वेळा लोकांना आश्चर्य वाटायचं. आपण अनेक वेळा राजकारणात बडेजाव पाहतो पण या व्यक्तीमध्ये बडेजाव नव्हता. या व्यक्तीमध्ये सामान्य माणसाशी त्यांची जुळलेली जी नाळ होती त्याच्यामुळे सर्वांना ते आपले वाटायचे. खरं तर अशा प्रकारचं एक नेतृत्व हे आज आमच्यातनं निघून गेलं. आठवणींचा काहूर माझ्या मनामध्ये माजला आहे. अनेक वर्षाचा त्यांच्याशी संबंध आहे. अनेक गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या आहेत. अनेक गोष्टींची प्रेरणा त्यांच्याकडनं मिळाली आहे. ते एक मोठ्या भावासारखे, एका मित्रासारखे आणि एका नेत्यासारखे तर होतेच. आणि अशा प्रकारचा हा भारतमातेचा सच्चा सुपुत्र आज आमच्यातनं निघून गेला. मी खरोखरच असं मानतो की ही या देशाकरता आणि भारतीय जनता पक्षाकरता देखील एक मोठी हानी आहे. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांचं कुटुंब, गोव्याची जनता आणि भारतातले सगळे त्यांचे चाहते यांच्याबद्दल संवेदना व्यक्त करतो. गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षण मंत्री माननीय पर्रिकर साहेब यांचं काल दुःखद असं निधन झालेलं आहे. संपूर्ण भारतावर एक मोठी दुःख कळा अशी पसरलेली आहे, शोककळा पसरलेली आहे. एकंदरीत पर्रिकर साहेब हे ज्या साध्या सर्व लोकांच्यामध्ये साधेपणानं मिसळून राहिले, प्रत्येकाला आपलेसे वाटले असे पर्रिकर साहेब 3 वेळा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. त्याचबरोबर 3 वर्ष भारताचं संरक्षण मंत्री पदसुद्धा त्यांनी काम केलं. ज्यावेळेला ते भारताचे संरक्षण मंत्री होते त्यावेळेला आमच्या शिकेंटी कॉलेजवर एक माजी सैनिकांचा बनवेल उजाणी या भागातल्या एक मेळावा ठेवण्यात आलेला होता. त्यावेळेला ते प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. एक रँक एकच त्याची पेन्शन अशा प्रकारचं जे धोरण त्यांनी अवलंबलं की आत्तापर्यंत कधीही कुणी अवलंबलं नव्हतं, त्याच्यामुळं सैनिकांना अतिशय फार मोठा असा दिलासा मिळाला. सैनिकांच्यामध्ये स्वतः मिसळून त्यांना उत्तेजन देणारं आणि या भारत देशाचं अभिमान वाढावा अशा प्रकारचं काम करणारे पर्रिकर साहेब जे आहेत हे एक अतिशय आगळं वेगळं असं नेतृत्व होतं.
गोव्यामध्ये ते प्रसिद्ध होतेच, तिथे तीन वेळा मुख्य झालेच, सर्वांना आवडलेलं होते, पण भारतातील सर्व लोकांच्या घरातील काही हवे होते. आणि अशा वेळेला एका दुर्दशा आजारानं मी गेले अनेक वर्ष म्हटलं तेव्हा 2-3 वर्ष जवळजवळ आजारी होते. आणि काल त्यांचं ध्यान झालेलं आहे. फक्त सैनिकांवरच नव्हे, फक्त गोव्यावरच नव्हे, तर पूर्ण भारतभर त्यांच्या जाण्यानं अतिशय फार मोठं असं भारत देशाचं नुकसान झालेलं आहे. माननीय पंतप्रधान मोदी साहेब किंवा माननीय मुख्यमंत्री साहेब इतकंच नाही तर भारतातील सर्व भाजपच्याच नव्हे तर विविध पक्षाच्या सर्वच नेत्यांनी याबद्दल दुःख व्यक्त केलेलं आहे. खऱ्या अर्थानं भारतातील एक हिरा आपला हरपला आहे असं मला वाटतं. मी सुद्धा या निमित्तानं माझे शोक व्यक्त करत आहे.